सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ही अर्जुनने लिहिलेली डायरी वाचत असते त्यामध्ये अर्जुनने लिहिलेले असते की मिस सायली तुम्ही माझ्या माणसांना आपलेसं केलं तुम्ही इथे केलेल्या प्रार्थनेची किंमत के मी कशी करायची ते सांगा तुम्ही अर्जुन म्हणतो की तुम्ही दिलेल्या चांगुलपणाला तुम्ही केलेल्या मायेला त्याची किंमत मी कशी ठरवू आता तेच सांगा अर्जुन म्हणतो की तुम्ही हॉस्पिटलचा खर्च किती सहजपणे केला आणि तुम्ही माझ्या जगण्याचा हिशोब मात्र कठीण करून ठेवला मिस सायली तर अर्जुनने लिहिलेले असते की अजूनही तुम्हाला हवा असेल तर आपण हॉस्पिटलचा सर्व ट्रीटमेंटचा खर्च करू तर अर्जुन म्हणतो की पण मी तुमचं हे पेमेंट कसं करू मी तर नेहमीच तुमच्या कर्जात बुडालेला राहील कारण तुमच्या इतकं सुंदर मानाचं पेमेंट करण्याइतपत इतपत मी श्रीमंत नाहीये तेव्हा अर्जुनचे ते शब्द वाचताच लगेच सायलीला मोठे वाईट वाटलेले असते त्यानंतर लगेचच सायली प्रेमाने अर्जुनची कॉफी बनवत अर्जुनला बाहेर घेऊन येते तर अर्जुन हा मोबाईल बघत झाडाखाली बसलेला असतो तेवढ्या सायली ही अर्जुन समोर येत कॉफी ठेवत म्हणते की सर तुम्ही कॉफी पिऊन घ्या ना थंड होईल तर अर्जुन काहीही बोलत नसतो तर सायली म्हणते की सर तुम्ही माझ्या डायरीत जे लिहिलं होतंय ना ते मी वाचलंय तर सायली म्हणते की सर मला माफ करा मला माझी चूक कळाली सायली म्हणते की तुम्हाला दुखवण्याखेरीज मी असं बोलले हे मला वाटलंच नव्हतं आणि माझ्या बोलण्याचा तुम्हाला एवढा त्रास होईल हे देखील मला वाटलं नव्हतं सायली म्हणते की माझ्या हेही लक्षात आलं नाही की काही कर्ज हे फेडण्यासाठी नसतात सर त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहायचं असतं तेव्हा सायली म्हणते की सर तुम्ही ऐकताय ना तर सायली म्हणते की तुम्ही माझ्या ठिकाणी राहून विचार करा ना मी 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 कोणत्या भावनेने बोलले होते सर 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 तेव्हा तेव्हा सायली सायली म्हणते म्हणते की की चुकले हिशोब करायला नको होता तुम्ही काहीतरी बोला ना आणि प्लीज मला तुम्ही माफ केलं असं म्हणा ना तर सायली म्हणते की सर मी काय करू जेणेकरून तुमचा राग जाईल तर अर्जुन काही एक बोलण्यासाठी तयार नसतो तेव्हा नाविलाज आणि सायली अर्जुनकडे बघत तेथून जाऊ लागते इकडे आता अस्मिता पूर्णाजी समोर चहा पीत बसलेले असतात तेवढ्यात कल्पना तिथे अस्मिताला म्हणते की अगं मी प्रतिमाचा फोटो पॉलिश करायला दिलाय तेव्हा तो कधी देणार आहे तेवढं विचार बरं तर अस्मिता म्हणते देईल ना गाई आणि मी कशाला कॉल करू त्याला तर कल्पना म्हणते की प्रत्येक कशात ना कशात तुझा आळशीपणा कसा गं प्रतिमा जाऊ दे मीच त्याला फोन करून विचारते तर तेवढ्यात दरवाज्यात सायली तिथे त्यांचे बोलणे ऐकते तर कल्पना म्हणते की मी मला ती फ्रेम आली ना आपण लगेचच तिला भिंतीवर लावू तर पूर्णाजी म्हणते की नको ती फ्रेम आल्यानंतर मी तिला चांगलं कपडात गुंडाळून स्टोअर रूममध्ये ठेवेल पूर्णाई म्हणते की भिंतीवर ती नको लावायला तेव्हा लगेच कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्ही भिंतीवर लावायला का घाबरता तर पूर्णाजी म्हणते की मला भीती वाटते पूर्णाजी म्हणते की मी प्रतिमाला व दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकलं ग आणि मी तन्वीला या घरची सून नाही बनवू शकले आणि तिला तिच्या मानाचा हक्काचे स्थान नाही देऊ शकले पूर्णाजी म्हणते की मला खूप अपराध्यासारखं वाटतंय आणि मी प्रतिमा मला मिळाल्यानंतर मी तिला काय उत्तर देऊ आणि काय सांगू तर पूर्णाजी म्हणते की मला प्रतिमाच्या फोटो सुद्धा उभा राहण्याची लाज वाटते अस्मिता म्हणते बरोबर आहे त्या अर्जुनने मनमानी केली ना कल्पना म्हणते की पूर्णाई हा प्रतिमाचा फोटो कित्येक दिवसापासून या भिंतीवर आहे मग तुम्हाला आजच असं का वाटतंय तर पूर्णाजी म्हणते की कारण काल प्रतिमा माझ्या स्वप्नात आली होती आणि स्वप्नात येऊन ती मला म्हणाली की माझ्या मुलीला या घरात त्याचं मानाचं स्थान दे आणि सकाळी उठल्यापासून माझ्या मनाला अजिबात चैन नाही आहे मी प्रतिमाच्या मुलीला नाच सून करून घेऊ शकले नाही याची मला मोठी खंत वाटते तर लगेचच अस्मिता म्हणते की या सायली तुझ्या समोर असताना तू तुला खंत वाटणारच ना तर कल्पना म्हणते की अस्मिता तू मध्ये नाही बोलली तर चालणार नाही का तेव्हा अस्मिता म्हणते की त्याने थोडं सत्य बदलणार आहे का सायलीकडे बघत रागाने पूर्णाजी म्हणते की ही मुलगी घरात आली आणि म्हणून मी प्रतिमाला दिलेला शब्द मोडला आणि म्हणूनच प्रतिमा मला परत भेटत नाहीये आणि म्हणून प्रतिमाला माझा राग आला असेल तेव्हा विमल म्हणते की पूर्णाजी असं काहीच नाहीये असा तुम्ही विचार करू नका तर पूर्णाजी म्हणते की नाही म्हणूनच प्रतिमा मला सावध करायला आली होती पण मला सावध करायला कशाला पाहिजे ही मुलगी ना अर्जुनचा सत्यानाश करेल तर पूर्णाजी म्हणते की हिच्यामुळे माझ्या अर्जुनच्या जीवाला धोका आहे तेव्हा सायली पुढे येत म्हणते की काय माझ्यामुळे अर्जुनच्या जीवाला धोका तर प्रतिमा म्हणते हो पूर्णाजी म्हणते की माझ्या अर्जुनने हिच्यामुळे त्या आश्रमातील मधुभाऊची केस घेतली आणि हिचाच त्या आश्रमाशी संबंध आहे म्हणूनच हिच्यावर चाकूने हल्ला झाला पूर्णाई म्हणते की त्यामुळे माझ्या अर्जुनवर पुन्हा जीव घेणा हल्ला होणार नाही हे कशावरून तेव्हा अस्मिता विचार करते की आजी मी अगदी जसं सांगितलं तसंच बोलू राहिली तेव्हा अस्मिता विचार करते की आता आजी सायलीची वाट लावणार तर इकडे आजी म्हणते की ही सायली या घराची वाट लावणार हे मी तुला अगोदरच सांगितलं होतं कल्पना तर पूर्णाजी म्हणते की प्रतिमा माझ्या स्वप्नात आली आणि मला हेच सांगायचा प्रयत्न करते पण मी करू तरी काय ह्या सायलीने माझ्या घराला आणि माझ्या नातवाला माझ्यापासून तोडलो तर पुढे सायली म्हणते की पूर्णाजी तुम्ही गैरसमज नका करून घेऊ असं काहीच नाही तेव्हा पूर्णाजी रागाने सायलीकडे बघत म्हणते की मला एक शब्दही ऐकायचा नाही आणि रागाने पूर्णाजी तेथून निघून जाते तर लगेच अस्मिता म्हणते की देवा अर्जुनला सुखी ठेव रे बाबा त्याच्या बायकोमुळे त्याला काही होऊ देऊ नकोस तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं तर इकडे लगेचच चा अस्मिता तेथून निघून जाते आणि तिच्या बेडरूममध्ये जाताच मीला फोन करते आणि सांगते की अगं मी पूर्ण ज्याला जी चावी मारली होती ना ती चावी अगदी बरोबर बसली तर प्रिया म्हणते काय म्हणाली ती तर अस्मिता म्हणते की तिने सायलीला खूप सुनावलं आणि मम्माला सुद्धा ती म्हणाली की हे सर्व आश्रमाच्या केसमुळं मुळे आहे अस्मिता म्हणते तू तर म्हणाली होती आजीला हे सांगून काही उपयोग होणार नाही पण उपयोग तर झाला तर लगेचच इकडे तन्वीला राग येऊन तन्वी विचार करते की जे व्हायला नको आता तेच होणार आहे आणि अर्जुन आता त्या केसचा डबल विचार करेल त्यात पाठीमागून तन्वीला भेटण्यासाठी रविराजने पाठवलेला क्लायंटचा मुलगा आलेला असतो तेवढ्यात तो मुलगा पाठीमागून प्रियाला म्हणतो की एक्सक्यूज मी तर प्रिया त्याच्याकडे बघत म्हणते की कोण हवंय तर इकडे अस्मिता म्हणते काय बोलते प्रिया तू तर लगेचच तन्वी फोन कट करते तर तो मुलगा म्हणतो तुम्ही तन्वी किल्लेदार ना तर ती म्हणते हो पण तुम्ही डायरेक्ट असं घरात का घुसलात अनोळखी माणसाने असं विचारावं नाही घरात येऊ की, की नाही तर तो मुलगा प्रेमाने तन्वीकडे बघू लागतो तेव्हा तन्वी म्हणते की तुम्ही तर कंपनीतले दिसतात आणि असं डायरेक्ट घरात घुसायचं का बाहेर व्हा एकाच मिनिटात तुम्ही बाहेर व्हा तर तेवढ्यात रविराज हा तिथे येतो तर तन्वी म्हणते बरं झालं तुम्ही आलात बाबा आणि हे बघा डायरेक्ट आपल्या घरात घुसलेत तेव्हा रविराज म्हणतो की तन्वी तू जर श्वास घेतला तर दुसऱ्याला सुद्धा बोलता येईल तर रविराज म्हणतो की हा माझ्या क्लायंटचा मुलगा विपुल तर सुमन म्हणते की म्हणजे हा तन्वीला बघायला आला तर, तर रविराज म्हणतो की बघायला आला असं काही नाहीये हे दोघं जर एकमेकांना भेटले तर एकमेकांचा दोघांना अंदाज येईल तर नागराज म्हणतो की दादा आपल्या तन्वीने त्याला पहिल्याच भेटीत असं घाबरवलं ना की त्याची बोलतीच बंद झाली बघ तर तो विपुल म्हणतो की मला काय बोलावं ते सुचलंच नाही तर सुमन म्हणते की ठीक आहे मी ना आता इडल्या केल्यात तर रविराज म्हणतो की तुम्ही दोघांनी बाहेर नाश्ता करत गप्पा मारल्या तरी तुम्हाला दोघांना एकमेकांचा अंदाज येईल तेव्हा तन्वी म्हणते की बाबा मला आज जमणार नाही मला अभ्यास करायचा आहे आज तर नागराज म्हणतो की तन्वी ते तर होतच राहील जा बरं तू जाऊन ये त्याच्यासोबत तर लगेचच विपुल म्हणतो की हे सर्व एवढा आग्रह करतात तर आपण बाहेर जाऊन कॉफी पिऊयात का तर लगेचच राग आणि प्रिया म्हणते की त्यात काय एवढं मग आम्ही जाऊन येतो बाबा आणि प्रिया विपुलला घेऊन तेथून निघून जाते तर आता इकडे सायली एका कोपऱ्यात येते तेव्हा कल्पना आणि विमल हे सायलीला समजावू लागतात विमल म्हणते की सायलीताई असा चेहरा पाडून बसू नका पूर्ण आजी जे काही बोलतात ना त्या रागाच्या भरात बोलतात त्यांच्या मनात असं काही नसतं तर कल्पना म्हणते की आम्हा कुणालाच असं वाटत नाही की तुझ्यामुळे अर्जुनचा जीव धोक्यात आहे म्हणून विमल म्हणते की पूर्वी अर्जुन दादांना कुणीतरी बांधलं होतं तर तुम्हीच त्यांना सोडवून लाव होतं ना तेव्हा कल्पना म्हणते की बरोबर कल्पना म्हणते की सायरी आता तू तु, तुझ्या मनातले सर्व विचार काढून टाक मी पूर्णाईशी बोलते तर इकडे सायली विचार करते की एकीकडे एक आजीचा हा माझ्यावरचा गैरसमज आणि दुसरीकडे हे चिडलेले तेव्हा आता मी काय करू असा विचार करत असतानाच कल्पना म्हणते की सायली एवढा काय विचार करतेस तर कल्पना म्हणते की काय गं का सायली मी तुझ्यासोबत बोलते तेव्हा सायली हसतच म्हणते काही ना नाही आई पण मला एक सांगा ना जेव्हा बाबा तुमच्यावरती राग येतो त्यांना तेव्हा तुम्ही त्यांचा राग घालवण्यासाठी काय करता तेव्हा कल्पना ही सायलीकडे बघून हसू लागते कल्पना म्हणते की अगं सायली मी तुला सांगून तू पूर्ण आजीचा तसा राग काढणार रा आहेस का तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि टेबलवर कॉफीचा कप ठेवत म्हणतो की मामा मी कॉफीचा कप ठेवला आहे आणि मी माझ्या रूममध्ये आहे असे म्हणत आता अर्जुन लगेचच त्याच्या रूममध्ये जाऊ लागतो तर सायली आणि कल्पना हे अर्जुनकडे बघू लागतात तर आता इकडे अर्जुन हा बेडरूममध्ये येताच इकडे सायलीसुद्धा अर्जुन पाठीमागे बेडरूममध्ये येते तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला माझ्या घरच्यांमुळे अगोदरच खूप मोठा त्रास सहन करावा लागला आणि त्याचं माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे तेव्हा लगेचच सायली ही कान धरून उठाबाशा काढू लागते तर लगेचच कान धरून सायली म्हणते की सर मी तुमच्या पुढे कान धरते आणि तुम्ही सांगाल ती शिक्षा दे घ्यायला मी तयार आहे मी हॉस्पिटलचा खर्च तुमच्यासमोर आणून गडबड घोटाळाच केला आहे खरं तर तुम्ही मला गडबड घोटाळा म्हणा पण तुम्ही मला माफ करा सर तुम्ही गडबड घोटाळा म्हटलं तरी चालेल पण प्लीज तुम्ही माझ्यासोबत बोला तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो आणि अर्जुनचा काही सायलीवरचा राग जात नसतो तेव्हा सायली पुन्हा उठाभाषा काढू लागते तर आता सायली ही अर्जुनला म्हणून प्रेमाने कशी अर्जुन आणि सायली एकमेकांच्या हक्काने एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा